मकर संक्रांतीसाठी 2 जिन्नस वापरून बनवूया कुरकुरीत तीळ पापडी। मऊसूत लाडू, वड्या, शुगर फ्री लाडूंची रेसिपी आपण बघितलीच आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलीच आहे। घरीच बनवलेली तिळाची पापडी खूप भारी लागते। चला आपण लगेच रेसिपी बघूया। एक छोटी वाटी भरून आपण पॉलिश केलेले पांढरे तीळ भाजून घेऊया। बाकीचे लाडू वड्या करायला मी गावरान तीळ वापरते, पण या कुरकुरीत तीळ पापडीसाठी मी पांढरे शुभ्र तीळ वापरणार आहे। तर हे तीळ आपण खमंग चुटचुट वाजेपर्यंत भाजून घेऊ आणि बाजूला काढून ठेवू। आता त्याच पॅनमध्ये आपण ज्या वाटीने तीळ मोजून घेतलेत ना, ती वाटी भरून आपण साखर घालायची आहे। एकास एक प्रमाण आहे। इथून पुढे सगळ्या गोष्टी आपल्याला अगदी लक्ष देऊन आणि स्पीडमध्ये कराव्या लागणार आहेत। साखरेला सतत ढवळत राहायचंय। 1-2 मिनिटांनी साखर पूर्ण विरघळेल, त्यातले साखरेचे दाणे पूर्ण विरघळून ती कॅरमलाइज व्हायला लागते, त्याला थोडासा असा ब्राऊन कलर यायला लागतो। एवढाच लाईट चॉकलेटी रंग पाहिजे, यापेक्षा जर जास्त कॅरमलाइज झाली तर त्याला कडवटपणा येतो। असा ब्राऊन कलर यायला लागला की आपण त्याच्यामध्ये भाजलेले तीळ घालायचे आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचंय। गॅस बंद करून मिक्स करायचंय। तीळ आणि साखरेचा पाक चांगला एकजीव झाला पाहिजे। इथे ऑलरेडी मी तयारी करून ठेवलेली आहे। मी इथे बटर पेपर घेतला आहे। बटर पेपर नसेल तर पोळपाटाला तूप लावायचं आणि त्याच्यावर आपण हा तीळ आणि साखरेचा गोळा घालायचा आहे आणि ह्याच्यावर दुसरा बटर पेपर ठेवायचा आहे आणि हे छान लाटायचं आहे आपल्याला। हे फास्ट लाटायचं, स्पीडमध्ये लाटायचं, कारण ते एकदा गार झालं की मग ते लगेचच सेट होऊन जातं। म्हणून आपल्याला याला, जर आपल्याला पातळ आणि कुरकुरीत छान पापडी हवी असेल तर याला फटाफट लाटायला पाहिजे। जेवढं पातळ पसरवता येईल तेवढं पातळ पसरवायचं आहे त्याला लाटण्याने। आपण आता हे पूर्ण लाटून झालंय, याला 2 मिनिटं असंच रेस्ट करायचं आहे आपल्याला। 2 मिनिटं गार होऊ द्यायचं आहे आणि व्हिडिओत दाखवलंय तसं वरून हाताने आपण चोळायचंय, म्हणजे हा बटर पेपर सहजपणे पापडीपासून सुटा होतो। आत्ता हा पूर्ण गार झाले नाहीये, थोडंसं कोमटच आहे, तोपर्यंतच याच्या आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत। शार्प चाकूनी दाखवलेत तशा वड्या पाडून घ्या। तुम्हाला पाहिजे त्या आकाराच्या छोट्या मोठ्या वड्या तुम्ही पाडून घेऊ शकता। आता छान वड्या पाडून झालेल्या आहेत, याला थोडंसं आता पूर्ण गार होऊ द्यायचंय। संपूर्ण गार झालं की खालून सुद्धा बटर पेपर अलगद निघतो आणि आपली जी तीळ पापडी आहे ती बटर पेपरपासून सुटी होते। आता आपण जे चाकूनी मार्किंग करून घेतलंय तिथून आपण ह्या वड्या पाडूया। छान चौकोनी वड्या तयार होतात। मस्त कुरकुरीत तीळ पापडी तयार आहे। बघा किती छान तिळाची वडी तयार आहे। ह्याला तिळाची चिक्की म्हणू शकतो आपण किंवा तीळ पापडी म्हणूया। बाहेर दुकानात जाऊन आणायला जेवढा वेळ लागतो तेवढ्याच वेळात घरी ही चिक्की किंवा तिळाची पापडी तयार होते। ज्या पद्धतीने आपण पांढऱ्या तिळाच्या पापडी करतो ना, त्याच पद्धतीने मी काळे तीळ वापरूनही पापड्या करते। आपल्याकडे काळे तीळ फारसे वापरले जात नाहीत, पण तेही पौष्टिक असतात, त्यामुळे मी वापरते, मी त्याच्याही वड्या करते। तर तुम्ही ही तीळ पापडी जरूर करून बघा, तुम्हाला नक्कीच जमणार। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच छान छान रेसिपीज घेऊन भेटूया पुढच्या भागात। थँक्यू।